धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त. दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनतेरस साजरी केली जाते, म्हणून धनतेरसला धनत्रयोदशी असेही म्हणतात. पंचांगानुसार या वर्षी धनत्रयोदशी शुभ मुहूर्त 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12:35 सुरू होईल आणि 11 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 1:27 संपेल. धनत्रयोदशीला खरेदीसाठी शुभ मुहूर्त. धनत्रयोदशीच्या दिवशी दुपारी 2:35 ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी सकाळी 6:40 खरेदीसाठी हा शुभ काळ आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी आणि पितळेची भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः गृहिणी धनत्रयोदशीला दुपारी 12:45 ते 1:30 या वेळेत धने, मीठ, देठाची पाने, फुलझाडू आणि पूजेसाठी लहान झाडूची जोडी, बतासे या वस्तू घरी घेऊन जा. पूजेची शुभ वेळ. पंचांगानुसार धनत्रयोदशीच्या पूजेचा शुभ काळ संध्याकाळी अमृतकाळ 5:45 सुरू होईल आणि रात्री 7:20 संपेल. या शुभ मुहूर्तावर लक्ष्मी, गणेश, कुबेर आणि धन्वंतरी देवाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी येते. धनत्रयोदशीला काय खरेदी करावे? धनत्रयोदशीच्या दिवशी पितळेची भांडी, सोने, चांदी, तांब्याची भांडी आणि धातूच्या वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने धन समृद्धी येते आणि भांडी आणल्यानंतर ती खाली न ठेवता त्यामध्ये धने, बतासे, सफेद रंगाची मिठाई, गुळ, तांदूळ, साखर, गहू या वस्तू भरून ठेवल्या पाहिजेत. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचण भासत नाही अशी हिंदू धर्मात मान्यता आहे. धनत्रयोदशीला काय खरेदी करू नये? धनत्रयोदशीच्या दिवशी काचेची भांडी खरेदी करू नये. काचेचा संबंध राहूशी आहे, त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी काचेचे भांडे खरेदी करू नयेत. या दिवशी काचेची भांडी खरेदी केली तर कुटुंबातील सदस्यांना आर्थिक चणचणीचा सामना करावा लागू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी चुकूनही प्लास्टिकच्या वस्तू खरेदी करू नयेत, असे करणे अशुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्या निमित्ताने लोखंडी वस्तू, चाकू, कात्री, सुया यासारख्या टोकदार वस्तू खरेदी करणे टाळावे, कारण या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात दरिद्री येते असे मानले जाते. धनत्रयोदशीला तांब्या, पितळेची भांडी खरेदी करणे शुभ मानले जाते. या दिवशी लोखंडी, ॲल्युमिनियम आणि स्टीलची भांडी खरेदी करू नयेत.